मित्रांनो, माझ्यासोबत आहेत शिवम थिएटरचे चालक, मालक, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, म्हणजे बऱ्याच साऱ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत, तर ओळखीचे आहेतच, परिचय सांगण्याची काही गरज नाही. मिस्टर युवराज गोंबले सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाणून घेऊया या नाटकाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे सर. वी नमस्कार. आज तारीख 9 मार्च आणि महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त या ठिकाणी आम्ही मेनगरी या गावात आहोत. इथे आमचं वीरा तू परतून येरे या नाटकाचा प्रयोग आहे. आणि या नाटकाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर हे नंदुरबार जिल्ह्यातील कथानक आहे. शेवटी काल्पनिकतेची जोड द्यावी लागते त्याला. आणि यात माझं जे पात्र आहे तर ते आहे वीरा मणिदुर्गा मडकाम, असं अशा नावाचं ते पात्र आहे, जो की शिकतो, कलेक्टर बनतो आणि मग नंतर त्याच्याबरोबर काय काय होतं, काय संघर्ष त्याला करावा लागतो, ते तर तुम्हाला नाटक पाहूनच कळणार आहे. पण आम्ही आनंदी आहोत, यावर्षी वीराचे आम्ही भरपूर प्रयोग करत आहोत. वीराचे आम्ही भरपूर प्रयोग केले. मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल झाडीपट्टी महोत्सवामध्ये एक स्वागत गीत, तुमचं स्वागत करतुंजी. आणि या तुमचं स्वागत करतुंजी या स्वागत गीतामध्ये एक लाईन खूप जास्त व्हायरल होते, ती म्हणजे आम्ही दारवांगा खातुंजी. सर, मी सुद्धा त्या स्वागत गीतामध्ये होतो आणि आपण तालीम केली सोबत मिळून, पण त्या तालीम मध्ये ती लाईन नव्हती, तुम्ही टाकली नव्हती. आणि ज्या दिवशी आपण प्रेझेंट करायला गेलो त्या दिवशी अचानक ती लाईन आली, आम्ही दारवांगा खातुंजी, ही अचानक कशी काय आली आणि ती व्हायरल झाली. ते कसं आहे की कुठलं एखादं गाणं असो किंवा कथानक असो, ते करताना प्रसंगानुसार किंवा वेळेनुसार त्यात बदल होत जातात. आणि जेव्हा मी ते गाणं लिहिलं, ऍक्च्युली ती लाईन नव्हती, पण दुसऱ्या दिवशी आपण ज्या दिवशी तालीम घेतली त्याच्यानंतर, म्हणजे प्रेझेंट करायसाठी एक दिवसाचा वेळ होता, एक दिवसाचा अवधी होता, आणि आम्ही शाळेत बसलो होतो ममता आणि मी. मग आम्हाला ते सुचलं की नाही, हे टाकायला पाहिजे, ते असायला पाहिजे, ते असायला पाहिजे, मग ते कुठे ऍड करता येईल. तर म्हटलं आम्ही नाटक कलाकार, रात्रभर जागून रसिक मायबाबू तुमच्यासाठी आमची सेवा असते. पण आम्ही 50 प्रयोग जर करत असू तर आम्हाला अपेक्षा नाही की आम्हाला चिकन मटन मिळालं पाहिजे किंवा आम्हाला दाळवांगा खूप आवडतो. म्हणजे आता आपल्या झाडीपट्टीच्या भाषेत जर बोलायचं झालं ना, तर गरम गरम दाळवांगा आणि गरम गरम भात हा चिकन मटन पेक्षा काही कमी नसे भाऊ, याच्यानं मस्त जेवण होते. म्हणून मला तो टाकायचा होता तिथं. आणि म्हणून त्या आम्ही कलाकार जर समजा 50 नाटकं करत असून, तर त्या 50 नाटकापैकी 40-42 नाटकामध्ये भाऊ आम्हाला दारवांगा भेटते. आम्ही दारवांगा खातो नंतर रात्रभर जागतो. त्याच्यामुळे ही लाईन मला घेणं गरजेचं वाटलं आणि मग मी ती लाईन ऍड केली. आणि आम्ही दारवांगा खातो जी तुमचं स्वागत करतो. आणि झाडीपट्टीतल्या प्रत्येक मंडळाच्या प्रेक्षकाच्या नावावर, तोंडावरती आम्ही दारवांगा खातून जे तुमचं स्वागत करतो, तुमचं स्वागत. चला सर, खूप खूप शुभेच्छा. सरांसोबत मी पण आहे या नाटकामध्ये, तेव्हा आपण बाकीच्या कलावंतांसोबत भेटू. ओके, थँक्यू.